तुम्ही पाहणी करताय कोकणामध्ये दुसऱ्या निसर्ग चक्रीवादळाच्या निमित्तानं तुम्ही कोकणामध्ये आलात, काय सांगाल सरकारला या, कारण याच्या अगोदरची मदत अजूनही पोहोचलेली नाही आहे. हे खरंच आहे की निसर्ग चक्रीवादळाच्या वेळेस जी काही मदत घोषित केली होती ती देखील पोहोचलेली नाही. आता मी याच्यापूर्वी पोलादपूरला गेलो होतो तर मागच्या चक्रीवादळामध्ये ज्या शाळांचे छत उडालं त्यांना अजूनही छत तयार झालेलं नाही आणि आता हे दुसरं वादळ आलेलं आहे. मला असं वाटतं की कुठेतरी सरकारने हे गांभीर्याने घेतलं पाहिजे. आता आपण इथे बघतो ज्या घरामध्ये आपण आलो आहोत त्यांचे आई वडील दोघंही हे तार पडल्यामुळे त्या ठिकाणी गेले. अशा परिस्थितीत थोडं संवेदना दाखवून त्या परिवाराला जी काही मदत करता येईल, आता त्यांची मागणी आहे की मुलगा आय टी आय त्याला त्या ठिकाणी MSEBमध्ये नोकरीत घेण्यात यावं, तर मला वाटतं थोडं अधिक संवेदनशीलतेने काम केलं पाहिजे. नुसत्या घोषणा करून चालणार नाही, त्या घोषणा इम्प्लिमेंट होत आहेत की नाही हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. सर, कोकणामध्ये आंबा बागायतदारांचं फारच मोठं नुकसान झालेलं आहे, कारण गेल्या वर्षी झालं आणि गेल्या वर्षी निसर्गानं झाडं तोडली आणि या वर्षी असलेलं फळ पूर्ण केलेलं आहे. हे खरंच आहे, म्हणजे सगळी माहिती घेतल्यानंतर संपूर्ण फळ या ठिकाणी गेलेलं आहे, खूप मोठं नुकसान झालं आहे आणि मागील वेळेसचीही मदत अजून सर्वांना मिळालेली नाही. तर मग आम्ही सरकारकडे पाठपुरावा करू की मागील वेळेची मदत आणि यावेळेची मदत अशा दोन्ही मदती या मिळाव्या. ओके.